राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकमाचे सांगती या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात निवृत्तीची घोषणा केली तुम्हाला अस्वस्थी निवृत्त आज घेतलेला आहे त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली हे आपला निर्णय माघारी घेत नाही तोपर्यंत आमच्या भावना आमच्या नेत्यापर्यंत पोहोचाव्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही आमरण उपोषण करणार आहोत नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांची आंदोलनं विनवण्या या सगळ्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष जाऊन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे मात्र शरद पवारांच्या या राजीनामा नाट्यावर महाविकास आघाडीतील गटपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोठे विधान केले आहे विशेष म्हणजे भाजपावरही या राजीनामा नाट्यावरून निशाणा साधण्यात आला आहे तर नेमके सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला चालवला व टिकवला पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही पक्षाचा शेंडा बुडका बुंदा सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्व सहकार्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले त्यामुळे चार एक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंद्यापासून हादरला आणि प्रत्येक जण आता आपले कसे होणार या चिंतेने हादरून गेले कार्यकर्ते रस्त्यावर उतरले पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली आणि लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील त्यामुळे गेले चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या नाट्यावर पडदा पडला दरम्यान भाजपावरही या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलाय शरद पवार यांनी जे राजीनामा नाट्य केले ते नौटंकी होते अशी टीका भाजपाने केली भाजप हा एक पोटदुख्या पक्ष आहे दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे दुसरे असे की इतरांवर नौटंकी असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळ्यात मोठे राजकारणाची नौटंकी करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार भाजपाची पोटदुखी अशी आहे की शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता लोक बॅगा भरून तयारच होते आणि येणाऱ्यांच्या लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपाचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला आणि त्यांची पोटदुखी वाढत गेली पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांची ईडी सी बी टॅक्सच्या छळातून सुटका करावी असा एका गटाचा आग्रह होता पवारांनी ते करण्यास नकार दिला त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशा प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा